नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळेच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात घेतले चार मोठे निर्णय बघा अखेर लॉकडाऊन शिथिल अठ्ठावीस मे म्हणजे शुक्रवार पासून संपूर्ण राज्यामध्ये हे निर्णय तातडीनं लागू होणार आहे तर बघा सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इतर सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी त्यानंतर मोफत अन्नधान्य मिळणार राज्य सरकारचा अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय आणि यासोबतच कोरोना संदर्भात सुद्धा काही दिलासादायक बातम्या सुद्धा समोरलेल्या आहे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो जर हा माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय ह्या बातम्या सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या शाळेच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या आहे प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय आपणासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा पहिली मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारचा मोठा निर्णय मिळणार मोफत अन्नधान्य बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शुधापत्री धारकांना अन्नधान्यांच्या सवलतीच्या दरामध्ये जूनमध्ये वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन यांनी आहे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संपूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना राज्य सरकारने अन्नधान्य मोफत वाटण्याचा महत्वाचा निर्णय सुद्धा घेतला होता या योजनेअंतर्गत पुन्हा जून मध्ये अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे त्यानंतर बघा दुसरी महत्वाची आणि मोठी बातमी बघा मान्य मुख्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मान्य शरद पवार साहेब यांच्यामध्ये चर्चा लॉकडाऊनमध्ये दिलासा बघा मान्य मुख्य मुख्यमंत्री मुख्य उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य शरद पवार यांच्यात चर्चा झाली मागच्या काही दिवसांपासून मान्य शरद पवार आजारी होते पण आज त्यांनी खूप दिवसांनी मान्य मुख्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली राज्यातील राजकीय घडामोडी तसेच केंद्र सरकारकडून राज्याला कोविड एकोणीस संसर्ग काळामध्ये मिळणारी तोकडी मदत यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लवकरच लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे याच पार्श्वभूमीवर व्यापारी संघटना आणि अन्य घटकांकडून निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत होती कारण दुकाने बंद असल्यामुळे नाजूक आहे लसीकरण झाल्यासाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी सुद्धा सुद्धा करण्यात होती या विषयावर सुद्धा मान्य उद्धव ठाकरे आणि मान्य शरद पवार साहेब यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यानंतर चौथी महत्वाची आणि मोठी बातमी बघा व्यापार उद्योग आणि इतर दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू तर बघा महाराष्ट्रातील कोरोना संबंधित घोषित निर्बंध हे एक जून रोजी संपुष्टात येत आहे या दिवसापासून सर्वच व्यापार पूर्ण वेळ सुरू करण्यासाठी परवानगी मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय संघटक मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केले होते महाराष्ट्राच्या शेजारील विविध राज्यात सर्व प्रकारचे व्यापार सुरू असल्याने शेजारील राज्यामध्ये जाण्याची भीती आहे हे नुकसान कधीही भरून निघणार नाही त्यामुळे आता एक जून नंतर कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचा अशी व्यापाऱ्यांची आग्रही भूमिका आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं यामुळे आज या गोष्टींचा विचार करून व्यापार व उद्योग आणि इतर दुकाने सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे